31 डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस। आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे, आणि यांची जयंती ही राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते। त्यानंतरच्या चालू घडामोडी आहेत, त्यात आहे वायगाव या हळदीच्या वाणाला भौगोलिक मानांकन मिळाले म्हणजे जी आय टॅग मिळाले होते, तर त्यावर फक्त वर्धा जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना ते मर्यादित होतं, याचा फायदा विदर्भातील उर्वरित शेतकऱ्यांना होत नव्हता। त्याच्यासाठी या जी आय टॅगला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहे की ते विस्तारित करून बाकी विदर्भातील बाकी शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत। जी आय टॅग हा 10 वर्षासाठी दिला जातो। त्यानंतर आहे मंगळावरील खड्ड्यात बर्फ सापडल्याचा दावा नासाने केलेला आहे, तर मंगळाच्या विषुववृत्ताजवळील झालेल्या एका मोठ्या उल्कापातामुळे शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की त्या खड्ड्यामध्ये बर्फ आढळल्याचा दावा केला जातो। ते कसं आहे तर मोहीम अंतिम टप्प्यात जात आहे असे लँडर चे ऊर्जा मिळवणाऱ्या सौर पॅनलचे धूळ जमा होत आहे, आणि त्या धुळीच्या वादळामुळे ती अधिक वाढली आहे असे नासाने ग्रहीय भूगोल भौभौतिक शास्त्रज्ञ ब्रुस बर्नार्ड यांनी सांगितलं आहे।